देशात ग्राहकांसाठी नवनवीन आणि मजबूत कायद्यांची निर्मिती झाली आहे, त्यामुळे यापुढे ग्राहकांची फसवणूक टाळता येईल अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे यांनी दिली आहे. अरुण देशपांडे यांनी एएम न्यूजच्या ऑफिसला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्राहकांच्या विविध प्रश्नांविषयी संवाद साधला. पाहूयात काय म्हणाले ते. भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे हे आता आपल्या बरोबर आहेत. एक चांगलं पार्श्वभूमी पण आहे, एक चांगलं निमित्त पण आहे. आता बजेटही झालं, त्यामुळे बजेटकडे सामान्य माणसाचं त्याच्यामध्ये एक लक्ष होतं आणि सामान्य माणसाला एक दिलासाही त्याच्यातनं मिळाल्यासारखं आत्ता तरी आपल्याला दिसतंय, पुढचं नाही. पण ग्राहक पंचायत, जी ग्राहक पंचायत आहे की जी ग्राहकांनी ग्राहकांसाठी चालवलेली आपण ती पंचायत म्हणून बघतो, या ग्राहक पंचायतीवर सामान्य माणसाचा, सामान्य ग्राहकाचा अतोनात विश्वास आहे. पण हल्लीच्या या सगळ्या एकूण नजीकच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर ग्राहकांना, ग्राहक पेठेमध्ये, ग्राहक पंचायतीमधनं सुद्धा जे काही माल मिळतो आहे याच्यामध्ये सुद्धा किमतींमध्ये व्हेरिएशन्स आपल्याला बघायला मिळतात. तर ही साधारणतः नेमकं का हे का होतं आहे. सर्वप्रथम एएम न्यूजच्या व्ह्युअर्सला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. नुकताच ग्राहकांचा जो दिवस आहे, जो ग्राहक दिन म्हणून आपण साजरा करतो, त्याच्या ह्या सगळ्यांना शुभेच्छा. अत्यंत चांगला प्रश्न आत्ता ह्यांनी विचारला आहे की ग्राहकांच्या संबंधीच्या ज्या सगळ्याच अडचणी आहेत, ह्या अडचणीवर आपल्याला कशा पद्धतीने मात करता येऊ शकते, असा जर आपण एक विचार केला तर याच्यामध्ये सगळ्यात सर्वप्रथम एकच महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे ग्राहकांनी स्वतः जागृत होणं. दुसरं, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज त्या पद्धतीने असणं. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे जो सेवा देणारा वर्ग आहे, व्यापारी वर्ग आहे, त्यांनी थोडी लालच कमी करावी, हा त्यातला उपाय आहे. आणि त्याच्यासाठी सर्वदूर पद्धतीने अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही प्रयत्न करत असते. आणि ग्राहक जागरण, ग्राहक शिक्षण आणि त्याचवेळी शासनाकडनं काही जरा मदत मिळायला पाहिजे असतं, त्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करते. ग्राहक पंचायत हा खूप उपक्रम उत्तमच आहे, परंतु सध्या आपण बघतो की ऑनलाईन ही एक सिस्टीम आलेली आहे, मला घर बसल्या मिळत आहे, मग त्यासाठी मला दुकानात जाण्याची गरज नाही. अशा वेळेला ग्राहक पंचायत या सगळ्यावर मात कसं करते. ग्राहक पंचायतनी ह्यापूर्वीच ज्यावेळेस ऑनलाईन मार्केटिंग सुरू झालं त्यावेळी फसवेगिरी बऱ्यापैकी वाढली होती, की आपण एखादा बॉक्स मागितला आणि त्या बॉक्समधनं आपल्याला जे पाहिजे होतं त्याच्याऐवजी किती दगडविटा आल्या, इथपर्यंतच्या गमती जमती सगळ्यांनी आपण ऐकल्या आणि आपण त्यामध्ये फसलो गेलेलो आहेत. एकच वेळी गोष्ट आहे की नवीन तंत्रज्ञान, नवीन व्यवस्था, ह्याच्याबरोबर तर आपल्याला जगायला लागतं, त्याचवेळी त्याच्यावरच्या काही ज्या अडचणी असतील त्याच्यावर आपल्याला मात पण करावं लागते. यावेळी आता नवीन जो कायदा आलेला आहे, ऑनलाईन सर्व्हिसेस ह्या पूर्वी दुसऱ्या कायद्याच्या अंतर्गत होत्या, आता त्या कंझ्युमर ॲक्टमध्ये आत्ता आलेल्या आहेत. आणि आपल्या कमर्शियल डिपार्टमेंटनी याच्यावर चांगला विचार करून ऑनलाईन सर्व्हिस, ऑनलाईन परचेसिंग जी काही करतो त्या परचेसिंगची जी जो डिलिव्हरी करणारा तुमची इथली एजन्सी आहे, त्या एजन्सीपासून ते मॅन्युफॅक्चररपर्यंत कुणावरही आपल्याला त्याच्यावर दावा करता येऊ शकतो अशी सोय, आणि तेही आपल्याला कंझ्युमर कोर्टात करता येईल, तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात त्या ठिकाणावरसुद्धा. म्हणजे अशी गरज नाही आहे किंवा आपण दिल्लीवरनं माल मागितला म्हणजे आपल्याला दिल्लीला केस करावं लागेल अशी आवश्यकता नाही आहे. ऑनलाईनसाठी म्हणून अशी गोष्ट केलेली आहे. पण आपल्या माध्यमातनं सर्व ग्राहकांना मी अत्यंत नम्रपणे सांगतो, आपण आहोत ग्राहक आहोत म्हणून हा अर्थकारण आहे, हे नक्की आहे. अर्थकारणाचा केंद्रबिंदू ग्राहक आहे, मग त्यांनी थोडं सजग राहिलं पाहिजे. अनावश्यक गोष्टी ह्या ऑनलाईन मागू नये. माझ्या गल्लीतल्या कोपऱ्यावरच्या दुकानामधनं मी जर घेतलं तर तो दुकानदार पण टिकेल आणि मी पण टिकेल. कारण ह्या याच्यात जी गोष्ट अगदीच उपलब्ध होत नाही, ऑनलाईन आहे किंवा तुम्ही खूपच अडचणीत आहात त्यावेळी तुम्ही ऑनलाईन मागितलेली पण चालू शकतं, अदरवाईज शेजारच्या दुकानावरनं जाऊन आणणं हा सगळ्यात महत्त्वाचा आणि आवश्यक आहे. ग्राहकांना हे नम्र निवेदन मी असं आपल्या मार्फत करेन. तुम्ही कायद्याबद्दल सांगितलं आणि आता ग्राहकाला थेट जागेवर बसून त्याला त्याचा न्याय मागता येणार आहे याच्याबद्दल तुम्ही सांगितलं. माझा पुन्हा प्रश्न तोच आहे की अनेक जाहिरातींना आपण भूलतो. हां, म्हणजे आपण असं असंख्य जाहिराती बघितलेल्या आहेत की हे खा उंची वाढते, उंची या 2 महिन्यामध्ये इतकी होते, होते का नाही हे जो ते प्रॉडक्ट घेतो त्यालाच ते कळलेलं असतं. अशा याच्यावर ग्राहक पंचायत म्हणून काही तुम्ही की या फसवेगिरीला बळी पडू नये ग्राहकांनी यासाठी काही पावलं उचलत आहे की नाही. आत्ता नव्याने आलेला कायदा जो अमेंड झालेला आहे आणि आत्ता तो पारित झाला लोकसभेमध्ये, तो आता लागू होणार आहे, रूल्स फ्रेम होत आहेत,
येत्या एखाद्या दोन महिन्यामध्ये हा कायदा लागू होईल पूर्ण भारतामध्ये. नवीन आलेला कायदा हा इतका उत्कृष्ट आणि ग्राहकाच्या हिताचा आहे, त्यामध्ये ह्या सगळ्या विषय त्यामध्ये घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही आता जाहिरातीचा विषय म्हणाला, नुसतं जाहिरातच नाही, त्या ब्लॉग त्या याच्यावर लिहिलेलं पोस्टवर लिहिलेलं जी जाहिरात असेल त्या मॅन्युफॅक्चररवर आणि त्याचा जो सेलिब्रिटी असेल त्या सेलिब्रिटीवरसुद्धा याच्यामार्फत आपल्याला कंज्युमर कोर्टामध्ये केस करता येते. याच्यापूर्वी ही प्रोव्हिजन अन्य ठिकाणी होती, त्याच्यामुळे काय होतं की आपण मी जाऊ का नको जाऊ जाऊ को नको असा जो ग्राहकाला एक हे पडायचा आणि कंझ्युमर कोर्टामध्ये अत्यंत अल्प फीस आहे, कोर्ट फीस तिथे नाहीच आहे. म्हणजे कितीही रुपयाची दावा असला, म्हणजे माझा एक फ्लॅट घेतलेला आहे आणि त्या फ्लॅटच्या विरुद्ध मला दावा करायचा, तर 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आणि त्या अगदी मामूली फीस जी असेल 1,000-2,000 रुपयामध्ये आपल्याला 1 कोटीच्या संबंधीचा दावा करता येतो. त्याच पद्धतीचं हे पण असणार आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर आत्ताचा नवीन जो कायदा आलेला आहे तो कायदा खूप चांगला आहे, त्याच्यामध्ये हे सगळे प्रोव्हिजन्स आहेत. पुन्हा एकदा तोच प्रश्न जो मी विचारला त्याचं उत्तर तुम्ही अजून दिलेलं नाही मला, की ऑनलाईन सिस्टीम जे आहेत म्हणजे नवीन नवीन आता शेवटी काळानुरूप बदलावं लागणार आहे. ग्राहक पंचायत बदलत आहे तसं, ग्राहक पंचायत बदलत आहे का तसं? हो बिल्कुल बदलत आहे. आणि आपण ग्राहकांसाठी म्हणून काय, ग्राहकांसाठी म्हणून पहिल्यांदा तुम्ही सांगितलं की आपल्याला जी अनावश्यक गोष्ट आहे जी आपल्याला इथे मिळते ती तर आपण इथंच घेतली पाहिजे. ऑनलाईन सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये आपण सगळा प्रयत्न करून ह्या कायद्यामध्ये ह्याला बसवलेलं आहे, म्हणजे आपल्याला ऑनलाईनच्या संबंधीच्या ज्या काही केसेस असतील त्या आपल्याला कंझ्युमर कोर्टामध्ये आत्ता टाकता येऊ शकतात. ही सगळ्यात जमीची बाजू आहे. थोडक्यात असं आहे की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जिथे जिथे मी कंझ्युमर आहे ती ती सगळी गोष्ट मला कंझ्युमर कोर्टामध्ये आता जाता येऊ शकते, याच्यापूर्वी ते प्रोव्हिजन नव्हतं. हे सगळ्यात जमीची बाजू ह्या कायद्याची आहे. आणि ऑनलाईन सर्व्हिसेस त्याच्यामध्ये येतात, सायबर सर्व्हिसेस त्याच्यामध्ये येतात, तुमच्या बँकिंग सर्व्हिसेस त्याच्यामध्ये येतात, सगळं त्यामध्ये येतात. एक ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सचिव म्हणून ग्राहकांना तुम्ही काय सांगा? ग्राहकांना आपल्यामार्फत AM न्यूजच्या मार्फत खूप मोठा याचा व्ह्युअर आहे हे मला माहिती आहे, त्यामुळे मी सगळ्या व्ह्युअर्सला एकच पहिल्यांदा सगळ्यात नम्र निवेदन करेल ते म्हणजे की ग्राहका तू जागृत हो. नंबर 2, स्वदेशीला पुरस्कार करा. स्वदेशी हा विषय अजिबात भावनेचा नाही आहे, इट इज अ सिम्पल कमर्शियल सब्जेक्ट. आपण एखादी गोष्ट परदेशी खरेदी करतो आणि त्यावेळी आपल्याला डॉलर द्यावा लागतो आणि मग अन्य गोष्टी ज्या आपल्याला खरंच महत्त्वाच्या आहेत त्या आणण्यासाठी आपल्याकडे तुटवडा पडतो. म्हणून स्वदेशी हा विषय जो आहे हा आपला मूलमंत्र लक्षात ठेवावा. बी इंडियन बाय इंडियन जोपर्यंत आवश्यकता आहे तोपर्यंत. समजा आता लाईफ सेव्हिंग ड्रग्ज आहे तर त्यात आपण बाहेरून घेऊयात, काही आपल्या लष्करांसाठी काही सामान लागतं आपण ते बाहेरून घेऊयात, आपल्या विद्यार्थ्यांना काही शिकायचं असलं ते बाहेरून घेणं आवश्यक आहे ते आपण तसं करूयात. पण कपडे काय गरज आहे, सेंट काय गरज आहे, ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या स्वदेशी बनावटीच्या आपण घेतल्या पाहिजे. भारतातला पैसा भारतात राहणं अत्यंत आवश्यक आहे. एवढंच, दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जागृत व्हा, लढा. शोषण होत असेल तर तिथं आवाज उठवा. आपण आवाज उठला नाही तर कोण उठता आपण नमतील विघणे असंच आहे, त्यामुळे ते करा आणि स्वदेशीचा पुरस्कार करा. थोडक्यात स्वदेशी व्हा, आपलं सगळं इथलंच वापरा आणि आपली अर्थव्यवस्था बळकट करा, हेच तुम्ही सांगतात. धन्यवाद, तुम्ही खूप मोलाचा सल्ला खरं तर AM न्यूजच्या आपल्या सगळ्या दर्शकांना दिला आहे आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.